भारतात आतापर्यंत 25 जण कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळलेले आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. इटलीहून आलेल्या 16 पर्यटकांसह एकूण 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे आदेश प्रत्येक रुग्णालयाला देण्यात आलेत. सर्वसामान्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा आढळलेला नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिली आहे. हम प्रयास जो मेरे पास जानकारी है उसके हिसाब से इनका टोटल 28 होता है. इस 28 में मैंने आपको ब्रॉड बताया कि 3 लोग केरल में आए थे ठीक हो गए, एक दिल्ली में आया वो ट्रैवल करके आया इटली से जो जिसने अपने 6 रिश्तेदारों को इन्फेक्ट करा, एक इटालियन ग्रुप जो ट्रैवलिंग के लिए भारत में आया था उस ग्रुप के जो है 16 इटालियन और उसको जो चला रहा था ड्राइवर एक इंडियन वो इन्फेक्ट हुआ उस ग्रुप के अंदर जो है. तो दैट इज द एग्जैक्ट नंबर राइट नाउ. पैनिक होने की गरज नहीं, घाबरून जाने की गरज नहीं आणि कुठल्याही स्वरूपाने महाराष्ट्रामध्ये तर एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही हाही मला या निमित्ताने जाणीवपूर्वक पूर्ण माहिती अंती या निमित्ताने सांगणं गरजेचं वाटतं. प्रामुख्याने कोरोना व्हायरस सभापती महोदय याला COVID-19 असं शब्द या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे, नाव दिलेलं आहे. आणि त्याचं कारण असं की को म्हणजे कोरोना, VI म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिझीज, असं कोविड असं त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ आहे. आणि 19 मध्ये जो झाला, 2019 मध्ये झाला, त्यामुळे COVID-19 असं त्याला नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. सभापती महोदय हा साधारण कोरोना हा एक ग्रुप ऑफ व्हायरस आहे आणि जे काही मागे होऊन गेलेले व्हायरसेस आहेत त्यातलाच हा एक ग्रुप आहे. परंतु कोविड हा 19 याच्या संदर्भात अद्याप कोणापासून झालं, ओरिजिन कुठून झालेलं आहे हे सभापती महोदय या ठिकाणी कळलेलं नाही. त्याचं कारण सभापती महोदय एवढंच आहे की एक अंदाज लावला जातो की याचं ओरिजिन प्राणीजन्य आहे हे मात्र 100% खरं आहे. आणि त्याचा अंदाज यासाठी लावला जातो की साधारणपणे चायनामध्ये 120 प्रकारचे प्राणी खाण्याचा प्रमाण त्या ठिकाणी आहे, 120. आणि त्यामुळे अध्यक्ष सभापती महोदय मटन मार्केटमध्ये जे गेलेले लोक होते चायनामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांना याचा प्रादुर्भाव जास्त जाणवला आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचा अंदाज तसा लावला जात आहे. क्राऊन आकाराचा हा व्हायरस असल्यामुळे त्याला शब्द सभापती महोदय याला कोरोना आणि या संदर्भाने लॅटिन वर्ड क्राऊनच्या अनुषंगाने हा शब्द पुढे आलेला आहे हे मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगेल. आणि आत्ताची एक माहिती बातमी येते आहे ती जरा काळजी करायला लावणारी आहे महाराष्ट्रासाठी, कारण नांदेडमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. कोरोना वॉर्डमध्ये याला दाखल करण्यात आलं आहे. बाहेरून हा रुग्ण परतला होता आणि त्यानंतर त्याची तब्येत बिघडली, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या रक्त आणि थुंकीचे नमुने पुण्याकडे तपासणीसाठी रवाना करण्यात आले. आता यामधून रिपोर्ट येत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आत्ताच राजेश टोपे आरोग्यमंत्री यांनी सांगितलं होतं की एकही रुग्ण आढळलेला नाही, पण नांदेडची बातमी काहीशी काळजी करायला लावणारी आहे, कारण संशयितच रुग्ण आहे, अजूनपर्यंत अहवाल स्पष्ट झालेला नाही आहे, मात्र त्याला दाखल करण्यात आलं आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख. मुजीब, काय या रुग्णाबद्दल अधिक माहिती देशील, कारण हे सगळे जे लक्षणं आहेत ती त्याच्यात आढळली होती का? आत्ताचे काय अपडेट्स आहेत त्याबद्दलचे, अहवाल आलाय का? केतकी हा जो तरुण आहे हा सौदी अरेबियामध्ये कामासाठी होता अनेक महिन्यांपासून आणि तो परवा नांदेडला आला सुट्टी घेऊन आणि आल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला थंडी, ताप, खोकला वगैरे असे त्याला झालेला होता. तो दवाखान्यामध्ये गेला आणि त्याने तपासणी केली तर त्याच्यामध्ये कोरोनाचा संशयित म्हणून त्याची तपासणी करण्यात आलेली आहे. त्याच्या थुंकी आणि रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आणि त्याला स्पेशल वॉर्डमध्ये सध्या ऍडमिट केलेलं आहे. त्याच्यावरती उपचार सध्या सुरू आहे. त्याचा अहवाल अजून आलेला नाही, त्यानंतर स्पष्ट होईल की तो निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. परंतु तो विदेशातून आला त्याच्याशी एकंदरीत पार्श्वभूमी आणि मुजीब साधारण अहवाल कधीपर्यंत येईल याबद्दल काही माहिती मिळतीये?
काल त्याचा अहवाल पाठवलेला आहे, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्याचा अहवाल येईल, त्यानंतर स्पष्ट होईल की त्याला तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, परंतु सध्या तरी तो संशयित म्हणून त्याच्यावरती उपचार सुरू आहे. किती वर्षाचा आहे हा रुग्ण साधारणपणे? 28 वर्षाचा हा तरुण आहे, नांदेड जिल्ह्यातच एका तालुक्यातला एका गावाचा तो आहे, आणि कामानिमित्तानं तो सौदी अरेबिया इथे होता अनेक मागच्या महिन्यांपासून, आणि सुट्टी घेऊन तो आला आणि त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याच्यामध्ये ही लक्षणं आढळली आणि त्याच्यावरती कोरोनाचा संशयित म्हणून आता सध्या उपचार सुरू आहेत नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये. धन्यवाद मुजीब या सगळ्या माहितीबद्दल. तपासणीसाठी या संशयित रुग्णाचे तुंकी आणि रक्ताचे नमुने कालच पुण्याला पाठवण्यात आलेत. आता अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्यानंतरच स्पष्ट होईल की हा याला कोरोनाची बाधा झाली आहे की नाही. आणि यानंतर आपण जाणार पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये ही लॅब आहे जिथे हे सगळ्या रिपोर्ट्स पाठवल्या जातात, जिथे अहवाल पाठवले जातात. महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या संशयितांची तपासणी करण्यासाठी राज्यातली एकमेव लॅब पुण्यात आहे, आणि पुण्यात आत्तापर्यंत किती लोकांची कोरोनाची टेस्ट घेण्यात आली याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, किती जणांची आत्तापर्यंत इथे टेस्ट घेण्यात झालेली आहे कोरोनाबद्दलची, काय त्या लॅबमधून काय आणखीचे आपल्याला माहिती मिळते? केतकी, मी आत्ता पुण्यातील NIV अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या या लॅबच्या समोर आहे. आपण मी तुम्हाला दाखवू शकेल, माझ्या कॅमेरावरून तुम्हाला दाखवेल. हे जे लॅब आहे तर कॅम्प परिसरात आहे, आणि तुला आणखीन एक दुरुस्त करेल की पुण्यातली ही एकमेव लॅब आहे, मुख्य लॅब आहे, आणि या लॅबसोबतच आणखीन एक मुंबईत आणि एक नागपूरला, अशा दोन लॅब, म्हणजे महाराष्ट्रात असे एकूण 3 लॅब आहेत जिथं कोरोना व्हायरस म्हणजे एकूणच विषाणूंची सगळी चाचणी केली जाते, सगळ्या डिसीजचे विषय, आणि देशभरात असे एकूण 15 लॅब आहेत जिथं कोरोनाची टेस्ट केली जाऊ शकते. तर या पुण्यातल्या लॅबमध्ये NIV जी मुख्य ब्रँच आहे या NIV लॅबची, तिच्यामध्ये आत्तापर्यंत गेल्या साधारण 170 सॅम्पल चेक केले गेले आणि सुदैवाने सगळे निगेटिव्ह आलेले आहेत. आणि इतरही आत्ता तू जसं सांगितलं मगामध्ये बातमीमध्ये की नांदेडचं आता ते पुन्हा चेक होतील, त्यांचे रिपोर्ट येतील. थोडक्यात ही प्रोसेस अशी सुरू राहील, आणि जिथं जिथं काही संशयित असतात जे व्हायरस इतर राज्यातल्या लॅबमधनं टेस्ट होत नाहीत ते इथं पाठवले जातात. असे एकूण काहीतरी 27 का 35 सॅम्पल इथं पाठवले गेलेले, त्याचे रिझल्ट येणं बाकी आहे. पण एकूणच हे NIV जी मेन ब्रँच आहे हीच पुण्यातली मेन ब्रँच आहे जिथून सगळं कोरोनाचं टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे फायनल होतं, असं आपल्याला प्रेक्षकांना सांगायला काहीच हरकत नाही. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल, आणि तिथले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत, कारण आत्तापर्यंत निगेटिव्ह सगळे आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. यानंतर आपण जाणत नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जो संशयित रुग्ण होता नाशिकमधला त्याच्यावर उपचार सुरू होते, त्याबद्दलचे काय माहिती? आणि एकूण पोल्ट्री व्यावसायिकांवर आपण वारंवार बोललं जात होतो की त्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होतोय, त्याबद्दल काय अधिक माहिती आहे? की नक्कीच, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विशेष कक्ष कोरोनासाठी आपण करण्यात आलेला आहे, आणि याच ठिकाणी आता दुसरा रुग्ण दाखल झाला आहे. पहिल्या रुग्णाचा रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह आला होता, त्याला घरी पाठवण्यात आलेला आहे. दुसऱ्या रुग्णाचा रिपोर्ट पुण्याहून अद्यापपर्यंत आला आणि आज संध्याकाळपर्यंत येईल, पण त्याच्या प्रकृतीत सुधार आहे अशी माहितीसुद्धा आपल्याला समजत आहेत. जोपर्यंत पुण्याच्या लॅबमधनं अहवाल येत नाही तोपर्यंत हा रुग्ण जो आहे तो कोरोना बाधित झालेला आहे, आपल्याला ठामपणे नक्कीच म्हणता येणार नाही. राहिली गोष्ट चिकन व्यवसायाची, पोल्ट्री व्यवसायाची, उद्धव अहिरे सर आपल्यावर आहेत, आनंद अॅग्रोचे चेअरमन आहे, आपल्या देशातले प्रमुख पोल्ट्री व्यावसायिक आहेत. कोरोनावरनं ज्या प्रकारे सगळी ही माहिती पोहोचते, आणखीन एक पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसलाय अशी माहिती समोर येते, पण सत्य काय आहे? कोरोनाची बातमी ही एका महिन्यापूर्वीच आलेली आहे, आणि जसं कोरोना आणि चिकनचा असा संबंध जोडून ज्या काही अफवा आल्या आहेत त्याच्यामुळे संबंध भारतामध्ये चिकन किंवा मांसाहारच्या ज्या खपामध्ये आहे ना मोठा परिणाम दिसून आला. पहिला 1 आठवडा 1.5 आठवडा जे काही 100% जे कन्झम्पशन होतं म्हणजे, तर ते जवळपास 30-40% कन्झम्पशन आलं होतं पहिले 8 ते 10 दिवस. पण हळूहळू सरकारने जेव्हा केंद्रीय सरकारने जसे पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंग त्यांनी पण आणि महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन मंत्री त्यांनी दोघांनी सांगितलं की चिकन किंवा मांसाहाराचा आणि कोरोनाचा काही एक संबंध नाही, त्याच्यानंतर मग हळूहळू लोक आता चिकनकडे वळत आहेत. तरीसुद्धा आत्ता सध्याचं चिकनचं कन्झम्पशन जे आहे तर ते अजून नॉर्मल झालेलं नाही आहे. साधारण जे 100% 30-40% जे ड्रॉप झालं होतं, खाली गेलं होतं, ते आता साधारणपणे 75% ते कन्झम्पशन आलेलं आहे, आणि हळूहळू लोकांचा आता मांसाहार आणि चिकनचा संबंध नाही असा जो काही एक आधीचा जो गैरसमज होता तो आता दूर होत आहे आणि लोक हळूहळू चिकनकडे वळत आहेत. तरीसुद्धा अजून 2 ते 3 आठवडे
सगळ्या लोकांना मांसाहार घ्यायला परिस्थिती सामान्य व्हायला लागेल. पण मला एक सांगा की या सगळ्या विषयात की जवळपास 28 ते 30% म्हणजे डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कोरोना हा संसर्ग जो आहे किंवा 35% पूर्ण किल होतो असं वैद्यकीय अधिकारी सुद्धा सांगतात. चिकन जे आहे ते जवळपास 93° सेल्सिअस तापमानापर्यंत तापवलं जातं, मग त्यावेळेस त्याच्यात ते डिसीज तर मरतातच. काय नेमकं आहे गणित? निश्चितपणे तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे. जसं सार्क्स असेल किंवा स्वाईन फ्लू असेल, ही सगळी जी व्हायरसेस आहेत ही साधारण 35 ते 36° नंतर ही मोकळ्या वातावरणामध्ये ही जिवंत राहत नाहीत. आणि राहिलं गोष्ट चिकनची, तर चिकन किंवा कुठलाही मांसाहार आपल्याकडे हे उकळून खातात, म्हणजे जवळपास 99° आपल्याकडे पाणी उकळतं आणि एवढ्या उकळत्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जिवंत राहणं अशक्य आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे चिकन खाण्याचे जे सवय ते चायनासारखे नाहीत. चायनामध्ये खूप लोक हे कच्च्या प्रकारचं चिकन खातात किंवा अर्ध कच्चं आणि अर्ध शिजवलं असं खातात. पण सुदैवाने भारतामध्ये आपल्याकडे जे काही खाण्याचे सवय आहेत, आपल्याकडे कोणत्याही प्रकारची मांसाहार जो आहे तो पूर्णपणे शिजून मगच खाल्ला जातो. त्याच्यामुळे आपल्याकडे अशा प्रकारचा कुठलाही संसर्ग मांसाहारामधून होण्याची दूरदूर शक्यता नाही अशी मला खात्री आहे. नक्कीच. आपण बघतोय की केतकी उद्धव अहिरे आपल्याला माहिती येत आहेत, चेअरमन आहेत ते आनंद अॅग्रोचे, देशातले प्रमुख पोल्ट्री व्यावसायिक आहेत. आणखीन पोल्ट्रीचा जो फटका बसला आहे तो अजूनही सामान्याला 2 ते 3 आठवडे लागेल, तरी पण मांसाहार जो आपल्या देशात केला होतो तो पूर्णपणे तापवून केला होतो. 93° सेल्सिअस पर्यंत मटन असो किंवा चिकन असो हे गरम केलं होतं, यामुळे या माध्यमातून संसर्ग होण्याचा धोका आपल्याकडे कमी आहे याबाबत ते ठामपणे सांगतायत. ही नक्कीच लक्षात घेण्यासारखी किंवा नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. पण एक महत्वाचं आहे केतकी, की पोल्ट्री व्यवसायाला फटका हा मजबूत बसलेलाच आहे. केतकी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. खासदार नवनीत राणा आज संसदेत मास्क घालून आल्या होत्या. दिल्लीतल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रत्येकाची तपासणी गरजेचं आहे, तपासणी होणं गरजेचं आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे. मुझे लगता है की जिस तरीके से आज दिल्ली में 6 लोग डिटेक्ट हुए, 6 से 12, 12 से 24, 24 से 36, 36 से 36,000 बनने में टाइम नहीं लगेगा. और लोकसभा के ही गेट पर हर दिल्ली के मेट्रो पे, स्टेशनों पर, एयरपोर्ट पे, मेडिकल स्पेशली मेडिकल हॉस्पिटल्स जो हैं वहाँ के गेट पर इसकी जांच होनी बहुत ज़रूरी है, नहीं तो हम सिक्योर नहीं रह पाएंगे. कोरोना वायरस जिस तरीके से हमारे भारत को अटैक करने की कोशिश कर रहा है, और आज मास्क जो है N95 2.5 लेयर का जो मास्क है वो हम चाइना को सप्लाई कर रहे हैं, तो मुझे लगता है वो सिक्योरिटी के लिए हमारे देश में आज दिल्ली में जो हिसाब से दिख रहा है, नोएडा के 2 स्कूल बच्चों के 6 मार्च तक स्कूल बंद किए गए हैं, 1 5-star होटल को डिटेक्ट किया है, इटली के कई टूरिस्ट लोग वहां पर आए थे तो उन्हें सिक्योर करने के लिए वो होटल को भी वार्न किया गया. तो मुझे लगता है ये मास्क अवेलेबिलिटी जो हमारे देश में होनी चाहिए और दिल्ली में हर मेडिकल में ये अवेलेबल होना चाहिए. अगर हमने सप्लाई चाइना को किया, अगर बाकी आने वाले समय में अगर हमें जरूरत पड़ी तो हमें ये प्रोवाइड कौन करेगा? हम सप्लाई करने के लिए हैं, पर हमें सप्लाई करने के लिए कोई नहीं रहेगा. तर मुंबईमध्ये विमानतळावर बाहेर परदेशातून येणाऱ्यांची तपासणी कडक केली जाते. या विमानतळाबद्दलच तिथे काय नेमके खबरदारीचे उपाय केले जात आहेत याबद्दलचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी. कोरोना व्हायरस आता भारतामध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि भारतामध्ये काही ठिकाणी दिल्ली, राजस्थान या ठिकाणी जे आहे ते संशयित रुग्ण आणि काही ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा आढळलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र कोरोना व्हायरसचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाहीये. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक सावधानतेचा इशारा म्हणून इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. सध्या आपण तुम्ही जे बघता हा चित्रामध्ये हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, ज्या ठिकाणी जे बाहेरून पर्यटक येत आहेत, बाहेरून लोक जी येत आहेत, मग ते भारतीय असो किंवा विदेशी लोक असो, प्रत्येकाचं आतमध्ये एअरपोर्ट म्हणजे विमानातून उतरल्यानंतर एअरपोर्टच्या परिसरामध्ये त्यांचं स्क्रीनिंग टेस्ट होतं केलं जात आहे, जेणेकरून ते रुग्ण जे आहेत ते बाधित आहेत की नाही. आणि जर कोरोना व्हायरसचे जर लक्षणं त्या पर्यटकांमध्ये जर आढळून आले, त्या यात्रेकरूंमध्ये जर कोरोना व्हायरसचे लक्षणं जर आढळून आले तर त्यांना तत्काळ ऍडमिट करण्यात येत आहेत. इतकंच नव्हे तर जे बाधित देश आहे जिथे कोरोना व्हायरस जो आहे त्याचे बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत, त्या देशातून जर पर्यटक येत असतील, त्या देशातून जर यात्रेकरू येत असतील, तर अशा लोकांना जे आहेत तर त्यांना एक निगराणी त्यांची टेस्ट केली जात आहे आणि त्याबरोबर 14 ते 15 दिवस जे आहेत त्यांच्यावरती नजर ठेवण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर अद्याप ही कोरोना व्हायरस पोहोचला जरी नसला तरी एक सावधानी म्हणून या ठिकाणी जी आहे ती काळजी घेण्यात येत आहे राज्य सरकारकडनं. व्हिजनलिस्ट चतुर्सह ज्योत्सना गंगणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर मुंबईमध्ये मोबाईल ॲक्सेसरीची मोठी बाजारपेठ आहे. देशभरात मुंबईतूनच या ॲक्सेसरीचा पुरवठा होतो आणि या सगळ्या वस्तू बहुतांश चीनमधून आयात केल्या जातात. मात्र चीनमध्ये सध्या कोरोनाचं सावट आहे आणि याचाच परिणाम सध्या या व्यवसायावर दिसून येतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. मोबाईल ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या उत्पादनामध्ये चीन जगात एक नंबर आहे. मात्र चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस पसरला आहे आणि यामुळे चीनचा व्यापार जो आहे ठप्प झालेला आहे आणि याचाच परिणाम कुठेतरी आता मुंबईच्या व्यापारावर दिसून पडतोय. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चीनवरनं मोबाईल ॲक्सेसरीज आणि तत्सम इतर ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या येत असतात. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे या संपूर्ण परिसरामध्ये चायनामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे त्यामुळे त्या ठिकाणचं मार्केट ठप्प पडलं आहे. आपण काही लोकांशी बातचीत करणार आहोत. सर, आप मुझे बताइए, आप इसी मार्केट में आपकी दुकान है? जी, इसी मार्केट में दुकान है मेरी. तो क्या कुछ असर गिरा है पूरे कोरोना वायरस से? कोरोना वायरस की वजह पूरा असर है, माल ही नहीं है मार्केट में, माल आ भी नहीं रहा है. और माल आएगा तो एक प्रॉब्लम ये भी हो सकती है कि यहाँ भी इफेक्टेड हो सकता है कि अगर माल के साथ में कोई वायरस की जैसे प्रॉब्लम चल रही है, हर जगह प्रॉब्लम है, तो यहाँ भी इफेक्ट हो सकता है. तो उसका भी डर है कि उस डर के चलते माल कोई ऑर्डर उसके डर के चलते माल भी ऑर्डर नहीं प्लेस कर रहे हैं लोग कि इधर वायरस की प्रॉब्लम नहीं हो जाए. सर, आप क्या क्या बेचते हो और क्या असर गिरा है धंधे पर, कितना फीसदी असर गिरा है? तकरीबन 40-50% असर है मार्केट में. कोई माल लेने के लिए तैयार नहीं है, माल है भी नहीं है बाजार में, माल भी शॉर्टेज है. जो माल आपके पास है वो भी कोई लेने के लिए अभी? हाँ, वो भी अभी कोई लेने के लिए तैयार नहीं है. कोई ग्राहक ही नहीं है बाजार में. आप देख रहे हैं हालत बाजार की, इधर कोई मार्केट में कस्टमर ही नहीं दिख रहा है. मैं मोबाइल कवर्स और एसेसरीज बेचता हूँ और असर ऐसा है कि माल अभी तो शॉर्टेज है और आना चालू हुआ है वाया मद्रास से, एयर कार्गो से, लेकिन अभी फिलहाल हम लोग नहीं मंगा रहे क्योंकि उसके वजह से क्या है कि कुछ भी हो सकता है, वायरस फैल सकता है या कुछ भी हो सकता है, उस वजह से हम मंगाना बंद कर दिए. लेकिन हम लोग ने जो शॉर्टेज आइटम है उस पर 15-20% भाव बढ़ा दिया है. हालत तो बहुत ख़राब है, माल आने की कोई संभावना है नहीं. वहाँ पे ऑर्डर ले रहे हैं, ऑर्डर ले रहे थे ताकि माल लोडिंग वहाँ से हो रहा नहीं है, इसके लिए हम बैठे हैं 3-4 महीने से, कुछ माल भी आ रहा नहीं है. वीडियो जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी से अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मोबाईल ॲक्सेसरीजप्रमाणेच खेळणीसुद्धा मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केली जातात. कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडलेल्या चीनमधल्या उत्पादनाचा फटका या खेळण्यांच्या व्यवसायालाही बसला आहे. मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यांची मोठी बाजारपेठ असलेल्या यारी मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय. मुंबईमध्ये असलेल्या खेळण्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खेळणी ही चीनवरनं आयात केली जात असतात. मुंबईच्या जे होलसेल खेळण्याचा मार्केट आहे दक्षिण मुंबई परिसरामध्ये, मस्जिद बंदर परिसरात, या ठिकाणी चीनवरनं खेळणी आयात केली जातात. मात्र सध्या कोरोना व्हायरसचं सावट चीनमध्ये पसरलं आहे आणि याचमुळं आता आपण जर बघितलं तर या बाजारावर कुठेतरी याचा असर बघायला मिळतो आणि दुकानं जी आहे यामध्ये, दुकानामध्ये जी खेळणी आहे, ज्या वस्तू आहे, या वस्तूंचा तुटवडा आपल्याला बघायला मिळतो आणि या सगळ्यामुळं व्यापार व्यवसायावर सुद्धा परिणाम पडलेला आपल्याला बघायला मिळतो. काही खेळण्याचे व्यावसायिक आहे, 90% माल नाही आहे बाजार मे, 90% माल है नहीं बाजार में, प्लस भाव इतना बढ़ गया है, काफी बढ़ गया, बहुत ज्यादा बढ़ गया भाव, 60% भाव बढ़ गया है. जो चीज हम बेच रहे थे 120 में, आज 200 में बेचना पड़ रहा हमको, तो नहीं बिकेगी वो, आप लोगे क्या? नहीं लेंगे. हमारा जो है ना कोरोना वायरस डिफरेंट थिंग है, हमारा मेन जो ड्यूटी बड़ी है और ड्यूटी से जो हमको तकलीफ हो रही है वो एक अलग चीज है आज. लेकिन आपकी बात भी सही है, जो कुछ ड्यूटी बड़ी उससे पहले ही धंधे में मार थी, लेकिन कोरोना वायरस का भी कुछ असर और उसमें एडिशनल दिखाई दे रहा है क्या? देखो, चाइना में ना कोने नहीं आ रहता है, जिसमें चाइना एक महीने के लिए बंद रहता है, वही पीरियड में कोरोना वायरस आया और उस पीरियड में कोई माल नहीं आता चाइना से तो अब आना माल चालू होगा. तो चाइना से कोरोना वायरस हमारे इधर पे इतना इफेक्ट नहीं पड़ा जितना प्राइस हाई, ये ड्यूटी से बड़ा फर्क पड़ा. वीडियो एनालिस्ट प्रवीण शेट्टी से अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर कोरोनाचा फटका आता येणाऱ्या धुळवडीला, रंगपंचमीलाही बसल्या. पिचकऱ्यांची खूप मोठी व्हरायटी चीनमधूनच येते, पण कोरोना व्हायरसच्या उद्रेकात चीनच्या पिचकऱ्या भारतात पोहोचल्याच नाहीत आणि ज्या आहेत त्याचा दर 30% वाढलाय. रंगपंचमी जरी भारतीय सण असला तरी या रंगपंचमीच्या सगळ्यात जास्त पिचकऱ्यांची विविधता ही चायनामधूनच भारतात यायची, पण सरकारनं वाढवलेला आयात कर आणि त्याच्यानंतर कोरोनामुळे चायनामधल्या फॅक्टरी बंद होणं, यामुळे एकूणच यावेळेला
होळीच्या पिचकरांमध्ये विविधता खूपच कमी आहे. गेल्या वर्षीचा उरलेला जो माल आहे तोच यावेळेला बाजारात विकला जातोय. नवी आवक नाही, जुन्याच पिचकाऱ्या त्याही महागड्या दराने विकण्याची वेळ आली आहे. सांता क्लॉज गोलीबार से है, वो आज मेरी छोटी दुकान है, ये खिलौने की है और सीजन बाय सीजन धंधा करता हूँ जो है. अभी ऐसा है कि जो चीजें जो है पहले 10 रुपए 12 रुपए खरीदी थी तो 20 में बेचते थे, ये अभी हो गया है 15 रुपए खरीदी है, 15 रुपए 16 रुपए तो कितने बेचे. अभी ग्राहक को 25 बोलेंगे, ग्राहक बोले कितना बढ़ गया दाम. इंडियन जो आइटम है तो वही रेट, चाइना आइटम में 30% के रेट बढ़े. जैसे कि अगर आप उदाहरण दे सकते हैं कितने रुपए की चीज थी अब कितनी हो गई है. कम से कम जो समझो ना 15 रुपए की थी वो 20 रुपए 22 रुपए हो गई है. होळी आणि त्यानंतर येणाऱ्या रंगपंचमीमुळे पिचकाऱ्यांची मोठी बाजारपेठ चीनला उपलब्ध होते. चीनमध्ये होळीच्या 6 महिने आधीच पिचकाऱ्यांचं उत्पादन सुरू होतं. 2019 मध्ये भारत सरकारनं गुणवत्ता तपासून पाहण्याकरता नवी अधिसूचना जारी केली, पण त्यात स्पष्टता नसल्यानं आयात थांबवण्यात आली. परिस्थितीत फरक पडतोय तितक्यात कोरोनाच्या हाहाकारानं चीनला ग्रासलं. यावर्षी इम्पोर्ट आमचे जे आहे ते जुनो स्टॉक आहे, लास्ट इयरचं उरलेलं ते जे मी विकतोय आता, का नवीन प्रोडक्शन तिथं बंद झालंय कोरोनामुळे आणि तिच्या अगोदर गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झाली होती. काय माल इन्स्पेक्शन करून मी इम्पोर्ट करायला देणार, इन्स्पेक्शनला माल खराब असला तर माल परत जाणार करून, तर लोकांनी इम्पोर्ट नाही केलं. जे काय ते डिसेंबरच्या अगोदर माल आलाय नवीन माल तो विकते माल मार्केटला इथे आहे, नवीन माल त्यानंतर माल एवढे जास्त काही. एक घाऊक विक्रेता एक कंटेनर म्हणजे जवळपास 98 ते 99 हजार पिचकाऱ्या मागवायचा. असे असंख्य घाऊक विक्रेते देशभरात आहेत ज्यांनी पिचकाऱ्यांची आयात केलीच नाही, पण यामुळे भारतीय पिचकाऱ्यांची मात्र चलती झाली आहे. चीनी पिचकाऱ्यांच्या तुलनेत त्या थोड्या महाग आहेत, पण होळीच्या रंगात रंगण्यासाठी तेवढी झळ सोसायला हरकत नाही. बाकी भय महाराजा म्हणत होळीत कोरोना जाळण्याचं साकडं कुणी घातलं तर आश्चर्य वाटायला नको. स्वाती लोखंडे, News18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूयात.